नमस्कार बालमित्रांनो, तुम्हाला सर्वांना इंग्रजी विषय हा आवडतो का? तुम्हाला इंग्रजी विषय बोलायला, लिहायला की वाचायला आवडतो? वाचायला. ठीक आहे, छान. तर इंग्रजी विषय हा आपल्या मराठी भाषेसारखा विषय आहे, परंतु त्या इंग्रजी विषयाची मनामध्ये भीती बाळगून आपण त्याच्यापासून दूर पळतो. इंग्रजी विषय वाचण्यासाठी, लिहिण्यासाठी खूप सोपा आहे. हा मराठी भाषेपेक्षाही आपल्याला सोपा आहे. याला ना कुठली वेलांटी आहे, ना काना आहे, ना काही आहे. आज या ठिकाणी बघा, इंग्रजी विषयाची आपण छोटे छोटे शब्द वाचतो, अल्फाबेटिक्स वाचतो. छोटे छोटे शब्द वाचल्यानंतर त्यातूनच आपण लहान लहान वाक्य वाचण्याचा प्रयत्न करतो. लहान लहान वाक्य जेव्हा एकत्र येतात आणि ते वाक्य पूर्णपणे एका उतारामध्ये मांडले जातात, तेव्हा त्या ठिकाणी तो उतारा पूर्णपणे वाचन करणं आपल्याला सोपं जातं. आणि ह्या उताऱ्याचं वाचन जर आपल्याला करायचं असेल इंग्रजीमध्ये, तर ते आपण व्यवस्थितपणे आपल्या पूर्ण भाषेमध्ये त्या ठिकाणी तो करणं गरजेचं असतं. तर ह्या इंग्रजी या विषयामध्ये आपण या ठिकाणी पॅसेज रिडिंग हे कशा पद्धतीने करतात हे आपण प्रत्यक्ष या ठिकाणी समजून घेणार आहोत.